उपनगर पोलीस ठाण्याचं पथक उपनगर पोलीस ठाण्याआद्दीत गस्त घालीत असताना लेलँड कंपनीचं चा चारचाकी वाहन गुटख्यानं भरलेलं असून ते सुंदरदे गावाच्या बस स्थानकाजवळ उभे असल्याची गुप्त माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनेश बदाने यांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारावर उपनगर पोलीस पथकानं सदर वाहनाची तपासणी केली असता या गाडीतून चोवीस लाख तीन हजार एकशे वीस रुपये किमतीचा विमल पान मसाला घुटखा मिळून आला सदर वाहनासह जप्त करण्यात आलेला विमल पान मसाला गुटखा उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून या कारवाईत विमल पान मसाला गुटख्यासह आठ लाख रुपये किमतीच्या चारचाकी चार वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी अठरा सत्याहत्तर असा एकूण बत्तीस लाख तीन हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जमादार तानाजी वसावे यांच्या फिर्यादीवरून राकेश किशोर राजपूत राहणार नंदुरबार सचिन भगवान पाटील राहणार नंदुरबार या दोघांविरुद्ध भादवी कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन सत्तावीस तीन ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन इरे यांच्या मार्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने जमादार तानाजी वसावे केशव गावित पोलीस शिपाई विलास वसावे विपुल पाटील बाबुराव भागुल होमगार्ड हेमंत राजपूर यांच्या पथकानं केले आहे